तर मित्रांनो, आज आपण 68 लिंग पदयात्रा करणार आहे। तर सध्या आपण सुरुवात केलं आहे श्री गुरु मल्लिकार्जुन इथून, या मंदिरातून सुरू केलं आहे। तर इथं आपली कावड आहे आणि आजची यात्रा जी आहे आपण कावड सोबतच करणार आहे। तर कावड पण रेडी आहे जाण्यासाठी। इथं कावड आहे, पाहू शकता आपण। हे कावड इथं पाहू शकता। तर मित्रांनो, आजच्या पदयात्रेची सुरुवात आपण मल्लिकार्जुन मंदिर इथून करणार आहे आणि आज सोलापुरातील 68 लिंग इथले दर्शन घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। तर चला मग व्हिडिओ सुरू करूयात। श्री कपिलशेत मल्लिकार्जुन मंदिर इथून आज आपली पदयात्रा सुरू होणार आहे आता। तर कावड पण बाहेर येत आहे। तर मित्रांनो, आता आपण दत्त चौक वरून लक्ष्मी मार्केट रोडकडे आलो आहोत चालत चालत। तर आता पुढं आपले जे आहेत 68 लिंगपैकी एक लिंग येणार आहे, त्यांचं दर्शन करणार आहे आणि कावड ज्या मार्गाने जाते आपण त्या मार्गाने जाणार आहोत। तर भरपूर भक्त लोक जे आहेत कावडचं दर्शन घेत असतात, इथं पाहू शकता आपण। असंच आता आपण पुढं पंचकट्टाच्या साईडला चाललो आहोत, हे लक्ष्मी मार्केटचा एरिया आहे। तर मित्रांनो, आपण पंचकट्टा या एरियामध्ये आलो आहोत। तर इथं 68 लिंगपैकी एक लिंग आहे जे आता आपण पाहणार आहोत। तर आता आपण सर्वेश्वर लिंग इथं पोचलो आहोत। कावड सोबत आल्यानंतर आपण दुधाभिषेक वगैरे होत असतो, इथं जलाभिषेक दुधाभिषेक। हर हर महादेव, ओम नमः शिवाय। तर आता आपण झेडपीच्या दिशेने जाणार आहोत। आपण बघू शकता अजून पहाटच आहे, आपण पोचलो आहोत दुसरे लिंग आपले, दुसरं आणि तिसरं लिंग आहे इकडे, महेश्वरी लिंग। तर इथं लाईटची सुविधा नाही आहे, तर आपण टॉर्च लावत आहोत आता, हे टॉर्च आपलं। तर इथंही दूध जलचा अभिषेक होत आहे, पाहू शकता आपण, दर्शन घेऊयात। आणि आपण सध्या झडपीच्या एरियामध्ये आहे आणि इकडनं रंभवनच्या दिशेने जात आहोत आणि रस्त्यामध्ये आपल्याला गुरुबेट पण लागेल, तर तिथंही आपण दर्शन घेणार आहोत। तिथंही 68 लिंगपैकी एक लिंग आहे। आता जे आपण लिंग पाहिले ते श्री सिद्धेश्वर देवस्थानाचे 68 लिंगपैकी 51 लिंग आहे, श्री उमामहेश्वर लिंग सोलापूर। 91 लिंगचे दर्शन झाल्यानंतर समोरच्या बाजूलाच थोडं काही अंतरावरती आपल्याला गुरुबेट इथे मंदिरमध्ये चाललो आहोत दर्शनासाठी आपण। Thank you.
दर्शन झालं आहे आपलं आणि आपलं कावडही निघालं आहे। आता आपण होम मैदानच्या दिशेने जात आहोत। तर मित्रांनो, आता आपण जे आहे रंगमनपाशी पोहोचलो आहोत आणि इथं झेड पी पण आहे, पाहू शकता आपण, आणि कावड आपली इथंपर्यंत पोहोचलो आहे। आणि आता आपण इकडने जे चाललो आहोत होम मैदानकडे, तर या दिशेने चाललो आहोत। तर आपल्याला हे कावड सोबतची पदयात्रा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा, कारण की आपण 68 लिंगचं पूर्ण दर्शन घेणार आहोत। दुपारचे आपल्याला 1-2 वाजू शकतात, डिपेंड आपल्या स्ट्रेंथवरती। आज श्रावण सोमवार ही आहे आणि सोमवारचं आपल्याला खूप छान दर्शन होत आहे। आणि हे जे आहे माझं स्कूल आहे, मी 10th इकडनेच पास केलो आहे, रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल। खूप आठवणी आहेत या शाळेतले माझे। दफरीन दवाखान्यापासून तर इकडनं जो हा मार्ग सिद्धेश्वरकडे जातो, इकडनं आपण एंटर करणार आहे होम मैदानावरती। होम मैदानावरती 2 68 लिंगपैकी लिंग आहेत, तिकडं आपण दर्शन घेणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण होम मैदानावरती पोचलो आहोत। सकाळचे लगभग 6 वगैरे वाजले आहेत, 6-7 आसपास, टाईम काय बघत नाही मी आता सध्या। तर इथे आपलं दूध अभिषेक वगैरे सुरू आहे, पाहू शकता आपण, दर्शन पण घेऊ शकताय। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। तर मित्रांनो, होम मैदानावरती दर्शन घेतल्यानंतर या साईडला जे वॉल पेंटिंग दिसतात आपल्याला, इथे 68 लिंगपैकी 1 लिंग आहे, तर तिथेही आपण दर्शन घेणार आहोत। तर इथं वॉल पेंटिंगमध्ये आपल्याला सगळ्या 68 लिंगची नावं पाहायला मिळतील आणि एक्झॅक्टली या वॉल पेंटिंगच्या बाजूलाच जे आहे आपलं 68 लिंगपैकी 1 लिंग आहे। तर चला दर्शन घेऊयात। तुम्ही दरवेळेस नंदीजींना ऑब्झर्व करा, शिवजींना ऑब्झर्व करा, रूप त्यांचं चेंज होत असतं, फूल वगैरे घालून दर्शन चालू असतं। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। श्री तेलेश्वर लिंग। तर मित्रांनो, आपला कावड जे आहे सिद्धेश्वर देवस्थान येथे पोहोचला आहे। तर सिद्धेश्वर देवस्थानच्या महाद्वारापाशी आपण आलो आहोत। श्री आदि लिंगेश्वर लिंग आहे इथे, पाहू शकता आपण, दर्शन घ्या। शिवलिंगचे नंदीजी इथे आहेत। तर मित्रांनो, 68 लिंगपैकी 1 लिंग आहे हे, जे आपण पाहू शकताय।
इथे एक दोन तीन लिंग नंदी जे आहेत, परत इथं शिवलिंग आहेत त्यांचे, श्री नंदकेश्वर लिंग इथं पाहू शकता आपण. आणि या बाजूला श्री आलेश्वर लिंग आहे. आणि इथं जे आपल्याला दिसतं श्री शिकेश्वर लिंग आहे, श्री शिकेश्वर लिंग. तर मित्रांनो, जे आपल्याला सिद्धेश्वर प्रशाला दिसतं एक्झॅक्टली ऑपोजिट साईडलाच आपल्याला हे संगमनाथ टी हाऊस दिसेल. तर इथं जेवढे पण कावडसोबत कावडवाले जे आपले गुरुजी स्वामीजी येतात ना, त्यांच्यासाठी चहा यांच्याकडून फ्री असतं. लास्ट टाईम पण मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केला, यावेळेस पण केलेला आहे. आज श्रावण सोमवार आहे, तर पाहू शकता सकाळचे 6:30 वाजले आहेत. तर इथं शॉपिंग करू शकता आपण सकाळी सकाळी येऊन. काही गोष्टी आहेत जे आपण खरेदी करू शकता. असाच खालच्या साईडला पण आहे, आपण पाहणारच आहोत. तर आता सध्या आपण टी ब्रेक घेतलो आहे आणि आता आपण मंदिरातही प्रवेश करणार आहोत. तर मित्रांनो, टी ब्रेक घेऊन झालेला आहे आपला. तर इथं आपलं कावड आहे. तर आता आपण बघू शकता नंदीजींना आणि महादेवजींना जे सगळेजण पूजा करतात, त्यांनी रूप कसं झालं आहे ते पाहू शकता. तर आता कावड घेऊन आपण मंदिराच्या साईडला जाणार आहोत. ओके, चला. तर मित्रांनो, आता आपण श्री सिद्धरामेश्वर टेम्पलला पोचलो आहोत. तर हे आपलं शॉप आहे मित्रांनो, कधी पूजेचं सामान वगैरे घ्यायचं तर इथं व्हिजिट करू शकताय. आणि एक्झॅक्टली समोरच आहे टेम्पलच्या. तर आता आपण श्री पापेश्वर लिंग आणि श्री सोमेश्वर लिंगचे दर्शन घेत आहोत. तर
ओम नमः शिवाय, हर हर महादेव। आता अपन श्री संगमेश्वर लिंग आणि श्री परमेश्वर लिंग चे दर्शन घेत आहोत। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। ओम नमः शिवाय। आता आपण श्री अमृत लिंग चे दर्शन घेत आहोत। आपल्यासाठी थांबले महाराज काही येत नाही जरा युट्यूब वर जरा काढा त्याचं पुजारी तर इथेही वर आपलं जलांनी दुधाभिषेक चाललं आहे, पाहू शकता आपण। आज श्रावण समोर असल्यामुळं खूप सुंदर इथं लटवलेलं आहे देवाला, पाहू शकता आपण। योग समाधी, योग समाधी आहे। दर्शनाला रांग लागली आहे, पाहू शकता आपण। श्री ओंकारेश्वर लिंग एक सेकंड श्री वज्रेश्वर लिंग आणि श्री अकलेश्वर लिंग श्री महेश्वर लिंग हर हर महादेव, ओम नमः शिवाय। तर मित्रांनो, सिद्धेश्वर मंदिर मधले सगळे झालेले आहेत दर्शन आपले। तर आता आपण पुढच्या लिंककडे प्रस्थान करत आहोत। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। तर मित्रांनो, आता आपण इंदिरा गांधी स्टेडियमपाशी आलो आहोत। तर इकडनी जे आहेत आपल्याला इथं पाच लिंक बघायला मिळत आहे। तर इथं आपले गणेश सर जे आहेत दूध आणि जल अभिषेक करत आहेत, पाहू शकता आपण। तर इथे टोटल पाच लिंग दिसत आहेत आपल्याला, दर्शन घेऊयात। काम की
चालू आहे व्हिडिओ लागलं तर या स्टेडियम मध्ये पुढच्या साइडला पण दोन लिंग आहेत तेही आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण थोडं बाहेरून पाहूया. इथे नावे लिहिलेली आहेत श्री बाल ब्रह्मेश्वर लिंग, श्री वज्रेश्वर लिंग, श्री उमा महेश्वर लिंग, श्री बालयोगेश्वर लिंग, श्री शमीश्वर लिंग. हे लिंग सगळे इथे आहेत आणि उरलेले दोन लिंग आपण स्टेडियममधले त्या साईडला आहेत ते आपण पाहायला जाणार आहोत. हर हर शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव. श्री गोमुखी लिंग आणि श्री अखिलेश्वर लिंग इथं आलो होत आता आपण. हे पण पार स्टेडियम मध्येच आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आम्ही लहानपणापासून जात होतो. तर मित्रांनो, आपण किल्ला बाग या परिसरात आलो आहोत. तर ह्या साईडला बाग आहे आणि इथं समोरच 68 लिंगपैकी 62 लिंग आहेत. श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापित केलेले 68 लिंगापैकी 62 लिंग श्री खैरेश्वर लिंग. तर आज जाऊन आपण दर्शन घेऊयात. श्री खैरेश्वर लिंग. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत श्री विश्वेश्वर लिंगला. तर हे डफरिंगच्या जवळपास तुम्हाला हा टेम्पल बघायला मिळेल. हे 68 लिंगपैकी 18 लिंग आहेत. तर इथे नंदीजी आणि महादेवजी आहेत आणि उत्सव मूर्ती पण आहे. हॅलो, एवढं उशिरा. तर मित्रांनो, आता आपण एक 10 मिनिट्स इथं हॉल्ट घेतलो होतो, रेस्ट केलो. तर आता आपण पुढं निघणार आहोत महापौर बंगल्याजवळील 68 लिंगकडे. डफरी चौक पर्यंत आपण पोहोचलो आहोत. मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये जर का आपल्याला 68 लिंग करायचं असेल ना, तर तुम्ही नक्कीच कावड संघ करा. सगळे टेम्पल्स वगैरे तुम्हाला बऱ्यापैकी जिथे आपल्याला एंट्री मिळते तिथेही मिळू शकते. हो, तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे 68 लिंगपैकी एक लिंग जे महापौर बंगल्याजवळ आहे. तर चला दर्शन घेऊयात. श्री ब्रह्मेश्वर लिंग ला आपण पोचलो आहोत. 19 लिंग आहे. इथे नंदीजी आहेत. हॅलो, थोडं साईड द्या मला. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर इथंही दूध आणि जलचा अभिषेक होत आहे.
मित्रांनो, 68 लिंगचं ज्यावेळेस आपण दर्शन घ्याल तर ह्या शॉपला नक्कीच व्हिजिट करा, जय भवानी टी हाऊस। तर इथं कॉफी एकदम मस्त मिळते आणि टी पण। आपला जो कावड आहे स्टेशनच्या दिशेने निघाला आहे, आपण महापौर बंगला या एरियामध्ये आहे सध्या। तर कावड पूजेसाठी चालला आहे, तर आता आपण पुढं त्यांची वेट करूयात, पुढचं लिंगला जाऊन दर्शन घेऊयात आणि वेट करूयात। तर मित्रांनो, आता आपण सोलापूर रेल्वे स्टेशनपाशी पोहोचलो आहोत आणि कावड जे आहे पूजेसाठी एकांच्या घरी गेले आहेत, तिथं पूजा झाली की मग ते परत येतील, आपल्याला जॉईन करतील। तर आता आपण तत्पूर्वी सोलापूर पोस्ट ऑफिसपाशी एक 68 लिंगपैकी एक लिंग आहे त्याचं दर्शन घेणार आहोत। तर चला दर्शन घेऊयात। सोलापूर मुख्य डाकघर, भारतीय डाक आहे इथं, याच्या बाजूलाच एक्झॅक्टली आपल्याला हे 68 लिंगपैकी एक लिंग मिळतं पाहायला। श्री कोपेश्वर लिंग असं या 68 लिंगपैकी एक लिंगाचं नाव आहे आणि हे 20वे लिंग आहे। इथं पाहू शकता सगळे भाविक दर्शन घेत आहेत। इथं दूध अभिषेक झाला आहे, बेलपत्री आणि पुष्प वाहत आहेत सगळे लोक। दूध ओतला का? ओम नमः शिवाय, हर हर महादेव। दर्शन झालं आहे मित्रांनो, तर आता आपण पुढच्या 68 लिंगापैकी एक लिंगाकडे जाणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता रेल्वे स्टेशन भागातील श्री शनेश्वर मंदिर स्टेशन रोड इथं आलो आहोत। तर इथंही 68 लिंगपैकी लिंग आहेत, तर दर्शन घेऊयात। मंदिर परिसर आहे, इथूनच दर्शन घेऊयात आपण शनिजींचे। लिंग आहे तिथे पाहू शकता आपण श्री अडकेश्वर लिंग आणि श्री त्रिपुरेश्वर लिंग। तर मित्रांनो, आता आपलं कावड जे आहे गिरणीमध्ये आलं आहे, गिरणी म्हणतो आम्ही याला, एनजीएम मिलच्या बाजूला जो स्पेस आहे तिकडच्या एरियामध्ये। तर मग चला दर्शन घेऊयात। श्री आनंदी केश्वर लिंग हे 68 लिंगापैकी 23वे लिंग आहे, तर चला दर्शन घेऊयात। तर ही आमची आजी आहे, तर चला मित्रांनो आपण दर्शन घेऊयात। ओम नमः शिवाय। श्री
चंदन कुठे आहे? हर्ष चंदन कुठे ठेवला? आज श्रावण सोमवारच डेकोरेशन चालू आहे. ओम नम शिवाय. हर हर महादेव. थांबा माझा काढा. हॅलो, हे आनंद केशवराचं मंदिर आहे. माझे नाव शंभू चंद्रकांत पवार आहे. हे आनंद केशवराचं मंदिर आहे. चला आपण प्रदीक्षा मारून घेऊयात. काय गं? मित्रांनो, आता आपण दूध पंढरी कर्मचारी पतसंस्थापाशी पोहोचलो आहोत. तर कावड इथपर्यंत आला आहे तर इथेही आपण दर्शन घेऊयात. इथे 68 लिंग पैकी 4 लिंग आहेत आणि इथे एक नंदीजी आहे. श्री हौगेश्वर लिंग, श्री रामेश्वर लिंग, श्री नागेश्वर लिंग आणि श्री रामभद्रेश्वर लिंग असे 4 लिंग आहेत इथे. ओम नम शिवाय. हर हर महादेव. तर मित्रांनो, आता आपण चालत चालत एस टी स्टँडच्या एरियामध्ये आलो आहोत. तर हे पेट्रोल पंप दिसेल आपल्याला एच पीचं. त्याच्या अपोजिट साईडला जो रस्ता जातो तिकडनी आज जायचं आहे. श्री हमेश्वर लिंग. तर इथंही आता आपले मित्र बेल वाहत आहेत. पाहू शकताय दूध पण. इथंही दूध आणि जलचा अभिषेक होत आहे. श्री हमेश्वर लिंग. तर मित्रांनो, आता आपण श्री जगेश्वर लिंगाकडे जाण्याच्या मार्गाच्या दिशेने चाललो आहोत. तिकडनी एंट्री आहे नाकोडा रेसिडेन्सी फेज 2. या गेटमध्ये एंटर केल्यावरती आपल्याला मिळेल. बाबू ने खाना खाया? तर मित्रांनो, इथेही आपलं दर्शन झालं आहे. तर आपण पुढच्या लिंगाकडे प्रस्थान करूयात. तर मित्रांनो, कावड इथपर्यंत पोहोचलं आहे. तर इथं
एक फॅमिली पूजा करत असते स्पेशल सलगर यांच्या घरी आलो आहोत आपण, तर इथं पूजा वगैरे होत असते. तर ही नंदी जी आहेत, आता त्यांचं स्ट्रक्चर रूप असं झालं आहे, सगळे फूल वगैरे पुष्प झाले. आणि इथं स्वीटी म्हणणारे खूप छान डॉग आहे. सर जी सेकंड घेऊन दाखव ना त्यांना, सेकंड सेकंड क्या बात. ओके तर फ्रेंड्स आता इथं दर्शन वगैरे झालं आहे, पूजा झालं आहे, आपण निघतोय पुढच्या लिंगाकडे. तर मित्रांनो आता आपण श्री आनंद नामेश्वर लिंग 68 लिंग पैकी 30 लिंग आहे ते, तर इथं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. मित्रांनो पाहू शकता इथे ही कावडचं मस्त पूजा वगैरे होत आहे या टेम्पलमध्ये. तर मित्रांनो आपण आता विरकर गणपती मंदिर इथे आलो आहोत. इथं 68 लिंगपैकी 31 श्री पशुपती लिंग आहेत, हे देशमुख मळा आहे जे पाहत आहे आपण. आणि आपलं कावड येत आहे या दिशेने, तर गर्दी होण्यापूर्वी आपण जरा दर्शन घेऊयात. तर इथं जे आपल्याला दिसतं ते आहे लिंग, आणि गणपतीजींचेही दर्शन घेऊयात आपण. ते एक नंदी जी आहेत, अधिक छोटी शिवलिंग पण आहे पाहू शकता. ओम गणपती नमः. इथे शिवजी आहेत या बाजूला, आणि या बाजूला नागदेवता आहेत. आणि आता आपण 68 लिंगपैकी जे एक लिंग आहे तिकडे चाललो आहोत दर्शनासाठी. हे पाहू शकता हे 31 लिंग आहे. ओम नमः शिवाय. दिदे मी युट्यूब मध्ये खाल्लो. दिदे तुझा मी काढ की युट्यूब मध्ये. हा ओ काढा काढा. पदयात्रा करत असताना अशा टाईपच्या पूजा काही पॉलनवरतीच होत असतं सारखं सारखं. तर मी काय प्रत्येक हे शूट केलं नाही, पण ते आपल्याला दाखवण्यापुरतं शूट केलं आहे.
आज आपण देवरमणी यांच्या घरी आलो आहोत, तर इथं पूजा होणार आहे आपल्या गावाची। जस्ट पूजा संपन्न झाली आहे। मित्रांनो, हे आहे 68 लिंगपैकी 32 लिंग श्री सत्येश्वर लिंग। चला दर्शन घेऊयात। हे टेम्पल मॅक्झिमम सकाळचंच ओपन असतं। आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत। आडुसष्ट लिंग पैकी 33 लिंग आहे श्री यल्लेश्वर लिंग। आपण बाळीवस चौकातील श्री जबरेश्वर लिंग इथे दर्शनासाठी आलो आहोत। हे 68 लिंग पैकी 35 लिंग आहे। हाताने व्हिडिओ काढा। येथे 68 लिंग पैकी 36 लिंग आहे श्री जगदेश्वर लिंग। एक नंदीजी पण आहे। हनुमान मंदिरला प्रदक्षिणा मारताना ह्या साईडला खालच्या बाजूला आपल्याला एक लिंग बघायला मिळेल। अजून हे पाहा, श्री जंबुकेश्वर लिंग हे 34 लिंग आहे पाहू शकता आपण। आणि इथेही नंदीजी आहेत। मित्रांनो, बजरंगबलीजींचं पण दर्शन घेऊयात आपण। जय बजरंगबली, जय श्रीराम। मित्रांनो, आता आपण 37 श्री बंडेश्वर लिंग आणि 38 श्री भद्रेश्वर लिंग यांचे दर्शन घेणार आहोत। तीन पिंड आहे।
मित्रांनो आता आपण शिवानुभव मंगल कार्यालयापाशी आलो आहोत। तर मित्रांनो इथे श्री गणपती शेळगीचा हे आहे 38 लिंगापैकी 29वे लिंग आणि हे 38 लिंगापैकी 40वे लिंग श्री कामेश्वर लिंग असे दोन इथं आहेत, असे दोन लिंग आहेत बरोबर, आणि एक नंदीजी पण आहे पाहू शकता आपण। तर मित्रांनो हे जे गणेश जी दिसतात आपल्याला ते ही 38 लिंगापैकी एक लिंग आहे। मंगल कार्यालयाच्या बाहेर आल्यावरती एक्झॅक्टली समोरच्या बाजूला आपल्याला इथेही दिसते लिंग, 38 लिंगपैकी एक लिंग आहे, सॉरी दोन आहेत होते इथे, नागदेवता जी आहे। तर मित्रांनो आता आपण श्री आमोगेश्वर लिंगला पोचलो आहोत साखरेवाडा। असाच सुगंध आमच्या सगळ्या पुढच्या पिढीला मिळू दे। आपण केलेले पुढच्या नसे पान त्यांच्यासाठी प्लेट नाही ते घेऊ, हे लावल्यावर एक समाधानाचं हे बघा, आणि आपल्या समोर कोणी बी आला त्याच्यावर एक प्रकारचा आपला प्रभाव असतो। चालरी घ्यायचं समोरचा माणूस किती बी रागाने येऊ दे त्याला बघितलं बघितलं थंड पडतो। रावणदर्पविनाशकलिङ्गम् विनाशकलिङ्गम् कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गम् पङ्कजहारसुशोभितलिङ्गम् परमात्मकलिङ्गम् तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् लिङ्गाश्च पुण्यं या पठेत् शिवसन्निधौ
रुद्राय नीलकंठाय मृत्युंजय सर्वेश्वराय श्री महादेवाय नमः। तर मित्रांनो, आता आपण मधला मारुतीला आलो आहोत, तिथं पण शिवलिंग जी आहे, तर आपण दर्शन घेऊया मधला मारुती। अडुसष्ट लिंग पैकी एक लिंग इथे आहे, चौवेचाळीसवी लिंग। तर मित्रांनो, आपण माणिक चौकच्या बॅक साईडला पोहोचलो आहोत। अडुसष्ट लिंगापैकी 46वे लिंग आहे ते श्री ब्रह्मा नांदेश्वर लिंग। श्री ब्रह्म नांदेश्वर लिंग, पण कन्फ्युजन असं आहे की अजून एका टेम्पलवरती 46वेच लिंग असं लिहिलेलं आहे, म्हणून मी गेल्या वर्षीही कन्फ्यूज झालतो, या वेळेसही कन्फ्यूज झालो। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। सर थोड़ा सा आणि लिंगाचं दर्शन घेण्यासाठी शिवजी ब्रह्मेश्वर लिंग वर काय म्हणजे बावडी पत्ता लिंगाचं नाव आहेरमुखी ब्रह्मेश्वर। ओके, आणि पाहू शकतो आपण एवढे पायऱ्यावरून आपण खाली आलो आहोत, आणि दर्शनासाठी मोटरने पाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे। हे नवीन मोटर इथं बसवण्यात आलेलं आहे, पाहू शकता आपण ऑटोमॅटिक पाणी वाढवलं। सांगतो महादेवासारखं नवरं मिळालं की नाही, पूर्वी पाठवत राहत नाही, चामुंडे
ठिकाणी दर्शनासाठी येणारे भाविकांसाठी या ठिकाणी श्रावण मास व आपले जानेवारीमध्ये देखील या ठिकाणी सुविधा या ठिकाणी मंदिरचं उघडं असते. दर्शनासाठी लाभ घ्या. सोलापुरातील सर्व भक्त निवासांना महापालिकेच्या वतीने एवढंच सांगू शकते की या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठं नाही असे या ठिकाणी लिंग असं आहे की 25 ते 30 फूट खाली आहे. पाणी ऑटोमॅटिक झरणाच्या मार्फत या ठिकाणी येत आहे. सर्व भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा असे महापालिकेचे नम्र निवेदन. धन्यवाद. कालिका मंदिरच्या बाजूला 47वे लिंग आहे. चला दर्शन घेऊयात. श्री असलेश्वर लिंग हे 47वे लिंग आहे. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, आता आपण श्री चिन्नेश्वर लिंग जे 68 लिंगापैकी 48वे आहेत आणि श्री त्रिपुरेश्वर लिंग त्रिपुरातकेश्वर लिंग जे 68 लिंगापैकी 49वे लिंग आहे. तर इथं आपण प्रवेश करून दोन्ही शिवजींचे दर्शन घेऊयात. तर इथं कावड ही पोचलेलं आहे, पाहू शकता आपण. इथे नंदीजी आहेत. ओम नमः शिवाय. एलईडी लाईट असल्यामुळे ही स्क्रीन फ्लिकर करत आहे, पाहू शकता आपण. इथं श्रावणी काहीतरी सांगते नंदीजीच्या कानामध्ये. आणि इकडे एक लिंग आहे, आपण पाहू शकताय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. इथे एक नंदीजी आहे, पाहू शकता आपण. आता पदयात्रा करून बरेचसे लोक थकलेले आहेत, पण ऊर्जा अजून बाकी आहे. शेवटपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर मित्रांनो, आपण अजून एक लिंगचं दर्शन घेणार आहे शिवजींचं इथे. तर कावड पण येतच आहे, पाहू शकता आपण. आवाज येत असेल आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण श्री विश्वकर्मा कालिका देवस्थानला आलो आहोत. तर इथं 68 लिंगपैकी एक लिंग आहे. तर चला दर्शन घेऊयात. हो सर, घेत. हर हर महादेव. ओके. तर मित्रांनो, दर्शन झालं आहे आपलं. तर आता शेवटच्या 68 लिंगपैकी एक लिंग आहे जे बाहेर आहे, मल्लिकार्जुनच्या बाहेर. श्री कोटार सोमेश्वर लिंग 68 लिंगापैकी 64वे लिंग आहे. तर चला मित्रांनो, दर्शन घेऊयात.
रेवण सिद्धेश्वरांचे इथं पाऊल आहेत उमटलेले. रेवण सिद्धेश्वरांचं कुठं आहे? तर आज फ्रेंड्स एवढे सगळेजण आम्ही गेलो होतो 68 लिंगच्या दर्शनासाठी. एकदम मस्त झाली पदयात्रा आपली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ओके तर मित्रांनो, कावड फायनली टेम्पलला पोहोचलं आहे, मल्लिकार्जुन टेम्पलला. तर आता आज जाऊन उरलेले 68 लिंगपैकी जेवढे लिंग आहेत त्यांचं आपण दर्शन करूयात. लिंग हे 68 लिंगपैकी 67 नंबरचे लिंग आहेत. 67 षष्ठवे लिंग आहे हे श्री उमाक्षेत्रेश्वर लिंग. श्री उमाक्षेत्रेश्वर लिंग तुलतरा. तर चला दर्शन घेऊया. आणि या बाजूला नवग्रह आहे. लिंग पैकी 67 लिंग आहे श्री आनंदेश्वर लिंग. खूप सुंदर नटवलेलं आहे देवाला. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर मित्रांनो, ही पदयात्रा कावड सोबत कशी वाटली आपल्याला कमेंट करून नक्कीच कळवा. तर इथे खूप सुंदर नंदी जी आहेत पाहू शकता आपण. आणि कावड जे आहे आपल्या रेग्युलर ठिकाणी आलेला आहे पाहू शकता आपण. तर चला मग मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.